मित्रहो नमस्कार. चला आज आपण एक मराठी कविता ऐकूया. कवी आहेत डॉक्टर द्वारका गीते. द्वारका गीते ह्या हिंदीच्या प्राध्यापक आहेत आणि हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषातून ते लिहितात. मित्रहो कविता लिहिणं म्हणजे काय? मी काही इथे कार्यशाळा घेणार नाही, परंतु एक संदर्भ असा आहे की कवी जेव्हा समाजात अनेक प्रश्नांशी भिडत असतो, ते प्रश्न स्वतःशी निगडीत असतात किंवा कुठल्या समूहाचे असतात किंवा कुठल्या समाजाचे असतात. कारण प्रश्नांशिवाय जीवन नाही, प्रश्नांशिवाय एक क्षणसुद्धा नाही. काहीतरी प्रश्न सोडवत 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 पुढे जाणं म्हणजे जीवन. आणि प्रश्न म्हणजे काय, समस्या म्हणजे काय, तर जीवनासाठी पुढे जाण्यासाठी म्हणून जे काही छोटे छोटे पूल बांधावे लागतात, ते पूल म्हणजे ह्या सगळ्या समस्या आहेत. ज्याला ह्या समस्या सोडवत पुढे जाता येते तोच त्या पुलावरून सहज पुढे जाऊन आपलं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येकच माणूस अशा समस्यांशी झुंजत झुंजत आपल्या जीवनाला आकारही देत असतो. अशा प्रश्नांचा वेध एक व्यक्ती म्हणून घेत असताना कवीला त्या समस्येच्या खोलात उतरावं लागतं आणि खोलात उतरल्यानंतर त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या पुढे एक समाज वास्तव उभं राहतं. या समाज वास्तवाचा अनुभव कक्ष जो असतो तो प्रचंड मोठा असतो. आणि अशा या प्रचंड व्यापक अशा अनुभव कक्षामध्ये कवी चाचपडतो की याचं उत्तर कुठं असेल. आणि उत्तराच्या बरोबरच प्रश्नांची खोली रुंदी, ते प्रश्न कोणत्या कोणत्या व्यवस्थेशी जोडलेले आहेत, या सगळ्यांचा विचारही तो करत असतो. पण असा विचार म्हणजे कविता नव्हे. तर जेव्हा या प्रश्नांच्या मुळाशी कवी पोहोचतो, तिथल्या प्रश्नांच्या असलेल्या सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्यामध्ये तो स्वतःचा शोध घेत असतो आणि त्या शोधातून त्याला जे अनुभव येत असतात ते अनुभव म्हणजे मग कवितेची सूत्रं असतात. आता अनेक लोक मला अनेक प्रश्न विचारतात. एखाद्या वेळेस जेव्हा मी एखादा शब्द वापरतो कवितेची सूत्र, सूत्र म्हणजे तंत्र नव्हे, सूत्र म्हणजे आलेल्या अनुभवाला मांडताना, शब्दात मांडताना. वेगळा कलाकार असेल तर म्हणजे दगड कोरून जर कला करणार असेल तर तो त्या दगडाच्या कोरीव कलेमध्ये तो मांडेल. म्हणजे कलेमध्ये व्यक्त होत असताना अनुभवासाठी जी माध्यमं निवडली जातात त्या माध्यमांना कशा प्रकारे तो अनुभव सक्षमरित्या प्रगटीकरणासाठी वापरायचा याच्यासाठीचं जे सूत्र असतं ते कवीसाठी शब्दांचं सूत्र असतं. तसंच ते अनुभवातल्या व्यापकतेचंही सूत्र असतं. ही व्यापकता कशी असते की प्रश्न किती लोकांशी, समाजातल्या किती मोठ्या घटकाशी, समूहाशी संबंधित आहे, तेवढा त्या अनुभवाचा परीघ मोठा असतो, त्या अनुभवाची खोली रुंदी ही व्यापक असते. आता व्यापकता ही आनंदाचे किंवा दुःखाचे किंवा कोणत्याही विकाराचे स्तर हे मोजत असते का? तर निश्चितच मोजत असते. अनुभव एकल असणं आणि अनुभव समष्टीचा असणं यामध्ये जसा फरक आहे तसाच तो व्यक्त करताना सुद्धा फरक जाणवत असतो. आणि मग आपल्याला अनेकदा कवितेमध्ये विधानं आली आहेत किंवा कविता ही कथनात्मक होत आहे अशा प्रकारचं वाटू लागतं. हे वाटणं साहजिक आहे, परंतु अनुभव जितका पृथक असेल, अनुभव जितका जीवनव्यापी असेल, अनुभव जेवढ्या समूहाच्या मुळाशी जाणारा असेल तेवढ्या प्रतिमा ह्यासुद्धा सामाजिक होत असतात. प्रतीकं हे सुद्धा व्यापक होत असतात. आणि ही व्यापकता मग साध्या शब्दांमध्ये जेव्हा व्यक्त होत असते तेव्हा ती कविता घाटदार तर होतेच होते, परंतु रचनेच्या अंगानं ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी विधानात्मक वाटत असते, पण ती कविताच असते. असाच एक अनुभव घेऊन त्या अनुभवाच्या खोलीत शिरल्यानंतर द्वारका गीते यांनी जो जीवनव्यापी संघर्ष पाहिला त्या संघर्षाची मूळं त्या व्यक्त करत आहेत. हे व्यक्तीकरण एका व्यक्तीचं नाही तर ते एका विशिष्ट व्यवस्थेनं जर्जर केलेल्या समूहाचं आहे. आणि हा समूह आहे शिक्षित असलेला, सुशिक्षित असलेला आणि शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी उत्सुक असलेला. तर चला ऐकूया डॉक्टर द्वारका गीते यांची कविता. कवितेचं शीर्षक आहे अस्वस्थ आशावादी.
आशेवर जगता जगता कितीदा तरी मरतो माणूस, आशेवर जगता जगता कितीदा तरी मरतो माणूस, मरण यातना असह्य होतात पण जगणं सोडत नाही माणूस। आशेवर जगता जगता कितीदा तरी मरतो माणूस, मरण यातना असह्य होतात पण जगणं सोडत नाही माणूस। कारण आजचा संघर्ष उद्या फळाला येईल, जगणं आपलंही सुखकर होईल। आजचा संघर्ष उद्या फळाला येईल, जगणं आपलंही सुखकर होईल, आशा जागवत राहते त्याला, अर्थ येईल आपल्याही आयुष्याला। आशा जागवत राहते त्याला, अर्थ येईल आपल्याही आयुष्याला। पण वर्षामागून वर्ष जातात, अगणित उलथापालथी होतात। वर्षामागून वर्ष जातात, अगणित उलथापालथी होतात, काहीच घडत नाही बदल, हे केवळ आशेवर राहतात। का झालो उच्च शिक्षित प्रश्न स्वतःलाही विचारतात, का झालो उच्च शिक्षित प्रश्न स्वतःलाही विचारतात, उद्विग्न होऊन कधी संप मोर्चे कधी धरणं आंदोलन करतात। का झालो उच्च शिक्षित प्रश्न स्वतःलाही विचारतात, उद्विग्न होऊन संप मोर्चे कधी धरणं आंदोलन करतात, समाज व्यवस्थेचं लक्ष वेधतात पण कायम शब्द काही निघत नाही। समाज व्यवस्थेचं लक्ष वेधतात पण कायम शब्द काही निघत नाही। 40 पार होऊन गेले कित्येक, काळ कोणासाठीच थांबत नाही। कर्तव्याला जागूनही कुणीच का दखल घेत नाही, कर्तव्याला जागूनही कुणीच का दखल घेत नाही। शिक्षण व्यवस्थेतली दुकानदारी कुणाची वाढवत असेल प्रतिष्ठा, शिक्षण व्यवस्थेतली दुकानदारी कुणाची वाढवत असेल प्रतिष्ठा। पण आशेवर जगणाऱ्यांची खरंच खूप झाली कुचंबणा, न्याय त्यांनाही मिळायला हवा, जीवनातला आनंद द्विगुणित व्हावा। न्याय त्यांनाही मिळायला हवा, जीवनातला आनंद द्विगुणित व्हावा। कारण ती ही माणसं आहेत, आईवडिलांचा आधार आणि परिवाराची पोशिंदा आहेत, आईवडिलांचा आधार आणि परिवाराचा पोशिंदा आहेत। आशावादी अस्वस्थ चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या, आशावादी अस्वस्थ चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या, पुन्हा पुन्हा विचारत राहतात अजून किती काळ। अस्वस्थ आशावादी चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या, पुन्हा पुन्हा विचारत राहतात अजून किती काळ अंत पाहणार, का कायम वाऱ्यावरच सोडणार। त्यांच्या या प्रश्नाला कोणीच नाही कावाली, त्यांच्या या प्रश्नाला कोणीच नाही कावाली। तुम्ही आम्ही अस्वस्थ होतो, तुम्ही आम्ही अस्वस्थ होतो, पण जनहिताच्या नावाने गळा काढणारे विरोधक आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणणारे सत्ताधारी, यापैकी कुणाचीच नाही काही जबाबदारी, कुणाचीच नाही काही जबाबदारी। धन्यवाद।